आपल्याला समोर लिंबू दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि आपल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. याच्यामुळे एक्ने, डार्क स्पॉट आणि हे एक अँटीऑक्सिडंटचा एक पॉवर हाऊस असतं आणि म्हणूनच आपली जी स्किन आहे ती तिचा मोठ्या प्रमाणात ग्लो निर्माण होत असतो. याच्यामुळं हायपर पिगमेंटेशन जे असतं, मेलॅनिनचं जास्त प्रमाणात जे स्रवण असतं ते रेग्युलेट करण्याचं काम हे लिंबामधलं ज्यूस करणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला दुसरा जो घटक आहे लागणार आहे तो म्हणजे कोरफड, याला ॲलोवेरा म्हणतात. ॲलोवेरामध्ये तर ॲलोवेरामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज देखील खूप प्रमाणामध्ये असतात. तर मित्रांनो, ही जी ॲलोवेरा आहे ती आपल्या स्किनच्या आरोग्यासाठी किंवा आपले जे त्वचा जी आहे ती मऊ होण्यासाठी या ॲलोवेराचा आपल्याला खूप सारा फायदा होत असतो. मित्रांनो, यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, त्याचबरोबर आपली जर स्किन ड्राय झाली असेल, जर आपल्या स्किनवरती ॲक्ने असेल, पिंपल्स असतील, मेलास्मा आहे ते पूर्णतः निघून जाण्यासाठी यामध्ये नॅचरली मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज खूप प्रमाणामध्ये असतात. हे ॲलोवेरा आपल्या स्किनच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याचबरोबर तुमचा चेहरा गोरा होण्यासाठी या ॲलोवेराची खूप सारी मदत होत असते. आपला तिसरा आणि अखेरचा जो घटक आहे ती आहे हळदी. आपण याला टर्मरिक पावडर म्हणतो. ही टर्मरिक पावडर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या स्किनसाठी अत्यंत आवश्यक असतं. याचा जर आपल्या स्किनवर जर आपण उपयोग केलात तर आपली जी स्किन आहे ती ग्लोइंग होत असते, व्हाइटनिंग होत असते, अत्यंत पॉवरफुल असणारं ही एक घरगुती आपलं एक पावडर आहे, हळद आहे. सर्वांच्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारा हा घटक आहे. याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा जो घटक असतो ते मेलॅनिन रेग्युलेट करण्याचं काम करत असतं. जे मेलॅनिन स्रवण्याचं प्रमाण जे आहे ते जर आपण नियंत्रणात ठेवलं तर आपली स्किन आहे ती ग्लोइंग होत असते, व्हाइटनिंग होत असते. अत्यंत उपयुक्त असे घटकद्रव्य ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच आपल्याला याचा उपयोग आज करायचा आहे. तर या ठिकाणी मी एक ॲलोवेराचा तुकडा घेतलेला आहे, त्याचे मी सुरुवातीला काटे काढून घेणार आहे. मित्रांनो, जर आपल्या स्किनवरती डेड सेल्स असतील, आपली स्किन ड्राय झाली असेल, स्किनवरती जर तुमच्या एखादी लेअर तयार झाली असेल तर ती पूर्णतः हटवण्यासाठी या कोरफडची आपल्याला खूप सारी मदत होत असते. तर या ठिकाणी मी वरचा जो पोर्शन आहे तो काढून घेणार आहे. तिने पूर्णतः एकदम सहजरित्या यावरती वरची जी लेअर आहे ती काढलेली आहे. आता आपण यावरती टर्मरिक ॲड करणार आहोत. आपण हे हाताने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपण लेमनचे 2 ते 3 ड्रॉप ॲड करणार आहोत. फ्रेंड्स, हा जो उपाय आहे तो अत्यंत उपयुक्त आहे. सध्या ऋतू जो आहे तो म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हा या उपायाचा अवलंब केलात तर तुमची जी स्किन आहे ती खूप ग्लो करणार आहे, तुमचा चेहरा एकदम सुंदर आणि मुलायम देखील होणार आहे. या ठिकाणी लिंबाचे ड्रॉप ॲड केलेले आहेत. या पद्धतीने आपण हा तुकडा रेडी करून घेतलेला आहे. आपण आपल्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचे आहे. आपण सलग आठवडाभर अशीच मसाज करायची आहे. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यामुळे आपले जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होत असतं. त्यानंतर आपल्या ज्या चेहऱ्यावर जी धूळ असेल, डेड सेल्स असतील, ते डेड सेल्स निघून जातील आणि त्यामुळे जे ग्लोइंग आहे ते ग्लोइंग आपल्या चेहऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आपली जी स्किन आहे ती व्हाइटनिंग होणार आहे, ब्राइटनिंग होणार आहे. आणि आपली जी स्किन उजळल्यामुळेच आपला चेहरा जो आहे तो तजेलदार दिसणार आहे, गोरागुमटा दिसणार आहे आणि त्यामुळेच आपला चेहरा जो आहे चार चौघींमध्ये उठून दिसणार आहे. आणि तुमचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला दुसऱ्याच दिवसापासून दिसणार आहे. परंतु बेस्ट रिझल्टसाठी हा उपाय सलग आठवड्यावर जर केलात तर आपल्याला आपल्या घरातले व्यक्तीसुद्धा अगदी कुतूहलाने, आश्चर्याने आपल्याकडे पाहतील की तुम्ही कोणता उपाय केला. सर्व तुमचे मित्रमैत्रीण तुम्हाला विचारतील की तुम्ही कोणता उपाय केलात, तर त्यांनासुद्धा हा उपाय तुम्ही शेअर करून सांगायचा आहे की हा उपाय केल्यानंतर आपल्याला आपल्या स्किनमध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये फरक पडलेला जाणवेल. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जो काही अनुभव येईल
तो मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंट्सची, मी वाट पाहत आहे। जर तुम्हाला हा उपाय हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह मी लवकरच येत आहे, तोपर्यंत बाय बाय।